आत्मा, आत्मा म्हणजे काय हा जो प्रश्न आहे बरेच वेळेला विचारला गेला. त्याचं सविस्तर उत्तर जे साधकांना मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, आणि मिळालं तरी ते समजलंही नाही. एक लक्षात घ्या, असाच एक प्रश्न मला एका साधकाने विचारला होता की आत्मा शरीरामध्ये वास करतो का? ठरवलं हो आहे. त्या किड्यामध्ये आहे का? जे पक्षी छोटे छोटे किडे असतात ना, त्या किड्यामध्ये आहे का? मी बोललो आहे. त्यांनी सांगितलं झाडामध्ये आहे का? आहे, कारण ते जीवन आहे त्याच्यामध्ये. हळूहळू त्यांनी सर्व पशु पक्षी सर्वांमध्ये विचारलं, बोला आहे, सर्वांमध्ये आत्मतत्व भरलेलंच आहे. शेवटी त्यांनी असा प्रश्न विचारला की आपल्या शरीरातल्या पेशीमध्ये आत्मा वास करतो का? मी बोललो हो. मग त्यांनी मला पकडण्यासाठी एक प्रश्न विचारला, मग आपल्या शरीरात तर करोडो पेशी आहेत. बघा, आपल्या शरीरात तर करोडो पेशी आहेत, मग करोडो आत्मे आपल्या शरीरात वास करतात का? त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी जो प्रश्न विचारलेला तो परफेक्ट होता. त्यांनी हळूहळू सर्व विचारून माझ्याकडनं हा हा उत्तर घेतलं, आणि नंतर त्यांनी जनरल नॉलेजसारखं जे काय आहे त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी प्रश्न बोलला. काही चुकीचं नव्हतं त्याचं, तो अभ्यासू व्यक्ती होता. की प्रत्येक पेशीमध्ये जर आत्मा वास करतो आहे, म्हणजे तो जीव आहे ना, एक शुक्राणू असतो तो आत्म्याचा, म्हणजे एक पेशीच आहे ती. मग प्रत्येकाच्यामध्ये जर आत्मा, मग असे करोडो आत्मे आहेत का? मी त्याला पहिला प्रश्न की आत्मा म्हणजे तुला काय वाटतं, हा मी त्याला प्रश्न विचारला. तर तो बोलला, मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, आत्मा म्हणजे काय? एक लक्षात ठेवा, मी त्याला गीतेतलं वाक्यच दिलं. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय, आत्मा ना जन्मती आहे ना मृत्यू पावत. म्हणजे आत्मा जन्मालाही येत नाही आणि मृत्यूही पावत नाही. ती अजर अमर अखंड आहे, ती सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे सर्वत्र तीच आहे असं गीतेमध्ये सांगितलंय आणि भगवंताने सांगितलंय. दुसरी गोष्ट, ती कुठे येतही नाही आणि कुठेही जातही नाही. त्याला आत्मतत्व म्हणतो. आता लक्षात घेतलं पाहिजे की गीतेमध्ये सांख्ययोगामध्ये भगवंताने संपूर्ण आत्मतत्वाचंच वर्णन केलंय. संपूर्ण अजर अमर अखंड अशा संपूर्ण गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याला मी त्या गोष्टी सांगितल्या तरी समजलं नाही. मग त्याला एक भगवंताचं उदाहरणच दिलं. जेव्हा अर्जुन युद्ध करत नव्हता तर त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, अरे का युद्ध करत नाही? अर्जुन म्हटला की हे सर्व माझे आहेत ना, सर्व मी मारल्यानंतर मला एवढं मोठं पाप लागेल. तर भगवंत बोलतो, तू जर मारलं नाही तर ते काय मरणार नाही का? आज न उद्या तेही मरणार आहे. जो जन्माला आला तो मरणार, पण आत्मा अजन्म आहे. अर्जुनाला कसं वाटलं, अरे आत्मा हा काय प्रकार आहे? मग त्यांनी असं सांगितलं की आत्मा काय? मग भगवंताने सांगितलं, तुझ्या अंतरंगात तो आत्मतत्व आहे, ते अजर अमर अखंड आहे, सर्वव्यापी आहे, ते कधीही मरत नाही. शरीरं बदलली जातात, आत्मा बदलत नाही. जसे कपडे बदलतात तशी शरीरं बदलली जातात. आपण रोज कपडे बदलतो, शरीर बदलतो का? नाही. तसा आत्मा असंख्य शरीरं बदलतो, पण तो कशातही तसा राहत नाही, तो अलिप्त असतो. तरी देखील कळलं नाही अर्जुनाला. मग अर्जुनाने सांगितलं की मग नेमकं काय आहे
मग भगवंतांनी अशी असंख्य तू जन्म घेतलेस, हां अशी असंख्य शरीर बदलली, पण तू नाही बदललास, तू आत्मा आहे, आत्मतत्व तुझ्या अंतरंगात आहे. तर ते समजायला त्याला कठीण गेलं अर्जुनाला. मग अर्जुनांनी सहजपणे विचारलं की भगवंत मग गेल्या जन्मी मी कसा होतो. मग कृष्णाने विचारलं कसा होतो म्हणजे दिसायला मी कसा होतो. तर भगवंतांनी सांगितलं गेल्या जन्मीच कशाला, तू ह्याच जन्मात अनेक रूपं घेतलीस हे तुला माहिती आहे का. अर्जुनाला काही नवल वाटलं, ह्याच जन्मात मी एवढी रूपं घेतली. मग ते एक्सप्लेन करू नये, पटवून सांगण्यासाठी भगवंताने सांगितलं. अर्जुन बोलला जर हे तुम्ही मला पटवून दिलं मी एका जन्मामध्ये एवढी रूपं घेतली तर मी ह्याच जन्मात तर मी मानतो तुम्ही आत्मा आहे. ते त्याने सांगितलं आईच्या पोटात एक छोटासा तो शुक्राणू होता, छोटासा डोळ्यालाही दिसत नव्हते एवढं बारीक पेशी होतं. नंतर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी हळूहळू मोठा झालास, रूप बदललं होतं. 9 महिन्यांनी बाहेर आलास जन्माला, तेव्हा पूर्वीसारखं पेशी नव्हतंस. 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं नव्हतं, मोठा बाळ झाला होतास. हळूहळू डोपराने चालायला लागलास, पायाने चालायला लागला. नंतर गुरूंच्या आश्रमात गेलास, हा हा म्हणता म्हणता तू मोठा झालास. रूपं बदलत होती, म्हणजे चेहरे बदलत होते, बॉडी बदलत होती, हाईट बदलत होती. असं करता करता तुझं लग्न झालं तेव्हाही तू वेगळा होता, आता युद्ध करतानाही तू वेगळा आहेस. म्हणजे तुझी रूपं बदलली, पण अर्जुना शांतपणे स्तब्ध राहून विचार करून सांग तू बदललास का रे. तुला असं वाटतं शरीर बदलली तरी तू बदललास? तर अर्जुन बोलतो नाही रे, डोळे बंद करून विचार करतो की भगवंत खरे माझी शरीर बदलली पण मी तोच आहे अर्जुन, मी नाही बदलणार. मग हे जे तुला जे वाटतंय ना तू बदलत नाहीस त्याला आत्मतत्व म्हणतात. मग हे समजत नाही म्हणून भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. एवढं समजून देखील त्याला समजलं नाही. मग शेवटी मी त्याला एक वेगळं उदाहरण दिलं. तुला आकाशामध्ये 100 फुगे उडत आहेत असं समज, 100 फुगे उडत आहेत. ते 100 फुगे जे उडत आहेत ना त्याच्यामध्ये आतमध्ये काय हवं आहे, तसं आपल्या अंतरंगामध्ये हे आत्मतत्व निर्गुण निराकार रूपाने आहे अंतरंगामध्ये. ते आपल्याला दिसत नाही, ते आहे म्हणून हे शरीर आहे, लक्ष द्या. तर आत्मा कसं आहे, निर्गुण निराकार अव्यक्त अदृश्य असं वर्णन गीतेमध्ये. तसंच त्या फुग्याच्या अंतरंगामध्ये जी हवा आहे ती पण कशी आहे, अदृश्य आहे ना. हां मग त्या फुग्याला वरचं आवरण दिसतंय, एक फुगा फुटल्यानंतर गेला कुठे माहिती नाही, कुठून जन्माला आला माहिती नाही. तसं आपल्याला माणूस जन्माला कसा येतो ते माहिती नाही, आणि मृत्यू पावल्यानंतर कुठे जातो ही माहीत नाही. लक्षात आलं, तसं आत्मा जन्मतही मरतही नाही. आता मला सांगा फुगा फुगवताना तुम्हीही फुगवला, हवा कुठे होती, तिथेच होती. हवा कुठून बाहेरून घेऊन आला नाही, श्वास घेतला हवा आली ती फुग्यात भरली, बरोबर. फुग्याचा जन्म झाला, फुगा फुटला, हवा कुठे गेली, कुठे गेली, कुठेच नाही गेली, तिथे होती तिथेच आहे हवा, कुठेही नाही गेली. तुम्ही हवा जास्त घेतली म्हणून हवा कमी झाली असं कधीच होत नाही. तशाच पद्धतीमध्ये ते आत्मतत्व असतं, तरी देखील त्याला समजेना. तो बोलतो आत्मा आहे नेमकं मला काय, मग त्याला सांगितलं दुसरी. आता लक्षात घे की कारण उदाहरणाशिवाय सांगताच येत नाही ना, ही वस्तू नाही ना की बघ सांगता येईल की एक्झॅक्ट हाच आत्मा आहे म्हणून. तो अनुभवाचा प्रांत आहे. दुसरं शेवटला, आता तू नाकाने श्वास घेतोयस, बरोबर आहे, नाकाने तुझा श्वास घेतला आणि तुझ्या नाकातून ती हवा आतमध्ये आली, हृदयापर्यंत गेली, त्याला पंचप्राण होते. सर्व ते वायू इकडे तिकडे जातात त्याला आपण पंचप्राण म्हणतो, ते कार्य करतात आपापल्यापर्यंत. पुन्हा ती तोच वायू बाहेर आला. आता मला सांगा की तो वायू तुमच्या अंतरंगामध्ये गेला आणि त्यांनी सर्व एवढं कार्य केलं आणि तो पुन्हा बाहेर पडला, तो वायू तुमचा गुलाम झाला का? बघा तुम्ही आत त्याचं कारण तुमचा श्वास चालू आहे, बरोबर आहे.
भगवंत सांगतात आत्मा आहे म्हणून तुम्ही आहात, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे. मृत्यू पावतो तेव्हा आत्मा निघून जातो असं नाही, हे शरीर हे जातं, जीवात्मा निघून जातो, आत्मा कुठेही येत नाही कुठेही जात नाही. लक्षात घ्या, जशी हवा कुठेही येत नाही कुठेही जात नाही, ती हवा आतमध्ये आली हे निमित्त झालं. लक्षात घ्या, एक काहीतरी कारण आहे जे अननोन आहे. आत्मा जो जन्म घेतो ही माया आहे, अननोन कारण आहे, ते एक्झॅक्ट सांगता येत नाही. पण लक्षात घ्या की ती हवा तुमच्या आतमध्ये आली, आतमध्ये असतानाही ती मुक्तच होती, तुमच्या बंधनात नव्हती, की हवेला तुम्ही बांधून नाही ठेवलं होतं. आणि जेव्हा बाहेर गेली तेव्हाही मुक्त होती, म्हणजे ती बाहेर असली तरी मुक्त आहे, तशी अंतरही पण ती मुक्तच आहे. ती कधीही कुठच्याही गोष्टीमध्ये ती अडकून नाही राहिली, किंवा तिला अडवणारी कुठची शक्ती तुमच्या शरीरामध्ये नव्हती. लक्षात घ्या, तसंच आत्मा तुमच्या शरीरामध्ये अंतर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समान अवस्थेत राहतो, तो कमी किंवा जास्त होत नाही, सेम हवेसारखं तो आत आणि बाहेर मुक्तच आहे. जो आतमध्ये जीवालाही चालवतो आणि बाहेरही मुक्त आहे. उदाहरणतः इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी सर्व याच्यातून प्रवाहित होत असते, लाईट माध्यमातून सर्व सर्वांमधून प्रवाहित होते, पण वस्तुस्थिती ती काही करत नाही, पण तिचं अस्तित्व असतं म्हणून ती लाईट प्रवाहित होते. लक्षात घ्या, आता लाईट गेला, एखादा बल्ब गेला म्हणून इलेक्ट्रिसिटी कुठे जात नाही, इलेक्ट्रिसिटी जिथे असते तिथेच असते, पुन्हा दुसरा बल्ब लावला चालू होतो. तसं आत्मतत्व आहे, कुठे येतही नाही कुठे जातही नाही, जे आहे त्याच ठिकाणी असतं. हे सत्य हजार वेळा सांगितलं गेलं पण समजलं नाही. जसं त्या फुग्याला आतमध्ये जाऊन बघितलं त्यांनी की माझं स्वरूप काय, तर नाही दिसत. आपल्याला कुठे दिसतं आपलं स्वरूप काय ते, आपलं स्वरूप आत्मतत्व आहे, कुठे दिसतं, नाही दिसत. मग त्या फुग्यानी ठामपणे आतमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, जाण त्यांनी किती डोकं आपटलं तरी काय दिसणार आहे का त्या फुग्याला, मी कशापासून फुगलं आहे ते, नाही. पण ज्या दिवशी एक विशिष्ट आवाज येतो, बघा फुग्यामधून हवा पास होते, बाहेर येते उष्णतेमुळे तापल्यामुळे, काही वेळेला फुग्यातून हवा येते, तेव्हा त्याला फुग्याला जाणीव होते काहीतरी आहे जे माझ्यातून पास होते. आणि त्याच वेळेला तो फुगा अंतरंगातून जेव्हा त्या हवे प्रमाणे जेव्हा बाहेर जातो, हवेशी एकरूप होऊन जेव्हा बाहेर बघतो, त्यावेळेला बोलतो अरे ती फुग्यातली हवा आणि बाहेरची हवा एकच आहे. हे फुग्याचं हे जे आवरण हे माझं रूप आहे, स्वरूप माझं हवा होती. आता मला सांगा, आता हे स्वरूप जर ज्याला कळलं आत्मतत्व, तर तो कुठ पुन्हा फुग्यात जाईल का, नाही, तो फुग्यात जाऊ शकत नाही. तर तो अजर अमर अखंड ते हवेबरोबर खेळत राहतो. मग तो सर्व बाकीच्या फुग्यांना सांगायला लागला की बाबा रे, हवा हे तुमचं स्वरूप आहे, तुम्ही मरणार नाही, तुम्ही अजर अमर अखंड आहात, स्वरूपाच्या अंगाने, रूपाच्या अंगाने नाही, स्वरूपाच्या अंगाने. तर बाकीचे फुगे त्याचं ऐकणार नाही. जसं आज सर्व संतांनी, सर्व ऋषीमुनींनी, सर्वांनी सांगून ठेवलेलं आहे, तरी आपल्याला नाही पचत, कारण आपण अनुभव नसतं घेतलेला. मग त्यामुळे जशी त्या फुग्याची अवस्था होते, तो फुगा सर्वांना सांगतो फुटलाच तरी तू मरणार नाही, तसं हे शरीर जरी असलं काही नसलं काही तू अजर अमर अखंड आहे. नाही पटत, नाही पटत. कितीतरी संतांनी आपल्याला वेगवेगळ्या अभंगातून सांगितलं आहे, वेदांनी, गीतेनी, सर्वांनी सांगितलं, नाही आपल्याला भीती वाटते शरीर नसल्यावर जीवन काय, शरीर असलं नसलं जीवन अखंड आहे. हां, जसं बल्ब गेला म्हणून इलेक्ट्रिसिटी कुठे जात नाही, तशापदे आत्मा हा अजर अमर अखंड आहे. ते जे जीवनतत्व आहे ते ओळखणं, स्व अनुभव घेणं, स्व अनुभव, त्याला खरं जीवन म्हणतात. बाकीचे हे जे जीवन आहे वस्तुस्थितीत असं नाही. म्हणून बहिणाबाई एके ठिकाणी असं म्हणतात की श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं ह्याला जन्म मरण म्हटलं, ह्याला जन्म मरण म्हटले त्यांनी. श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं ह्याला जन्म, म्हणजे किती क्षुल्लक सांगितले ते लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी गेले होते अशा एका लेक्चरसाठी गेले होते,
त्यावेळेला तिकडे एक वाक्य लिहिलं होतं, ते मी मराठीमध्ये सांगतो. तिथे असं लिहिलं होतं फळ्यावरती स्वामी विवेकानंदला जळवण्यासाठी तिकडच्या त्या कॅथलिक लोकांनी, की भगवंत इथे नाही, नाही आहे. बघा, भगवंत इथे नाही आहे. तर नाही हा म्हणजे नॉट हा शब्द त्यांनी फोडून काढला, फक्त नाही हा शब्द त्यांनी फोडून काढला त्या फळ्यावरचा, आणि भगवंत इथे आहे. त्यांना आश्चर्य वाटतं हे असं काय लिहिलं, गॉड इज हिअर. त्यांनी नॉट हिअर लिहिलं होतं, त्यांनी सांगितलं हिअर म्हणजे इथेच आहे. आणि ते भाषण द्यायला गेले, त्यांना समजलं की लोकांची मनस्थिती विचित्र आहे, कारण त्यांनी बघितलेलं नाही ना त्या गोष्टी. मग त्यांनी एक सिक्का आपल्या हातातून असं दाखवला जनतेला, संपूर्ण ते दरबार जेवढे होते ते लेक्चर सायकलला, की हा डॉलर तुम्हाला दिसतोय का, हा सिक्का दिसतोय का. सर्वांनी सांगितलं हो दिसतोय. आणि नंतर त्या डॉलरवर दुसरा हात ठेवला, जसं आपण हात जोडतो तसा हात ठेवला, आणि डॉलर दोन्ही हातांच्या मध्ये राहिला. आता तुम्हाला दिसतोय का, ते बोलले नाही. मग डॉलर आहे की नाही हा प्रश्न विचारला, तर सर्वांनी उत्तर दिलं आहे. पण दिसतो का तुम्हाला, ते बोलतात नाही. नाही दिसत असून पण तुम्ही आहे हा उत्तर का दिलं, ते बोलतं आम्ही पहिलं बघितलं होतं म्हणून आम्हाला माहिती आहे तुमच्या हातामध्ये तो डॉलर आहे, न दिसताही आम्हाला माहिती आहे तो आहे. तशाच पद्धतीमध्ये त्या आत्मतत्वाला, त्या भगवंताला मी स्वअनुभवाने पाहिलं आहे म्हणून मी बोलतो तो आहे. आता तुम्हाला दिसत नाही हा तुमचा दोष आहे, तो माझा दोष नाही. त्याला सांगायचे वेगवेगळ्या युक्त्या होत्या, लक्षात ठेव. वस्तुस्थिती असं आहे की जर पाहायचं असेल ना तर तुम्हाला ते दिसेल पण असं काही नाही. पण जर तुम्हाला जर इच्छाच नसेल त्या तत्वाला पाहायची, तर काही झालं तरी तुम्ही पाहू शकत नाही त्याला. एक विश्वास तर थोडा ठेवावाच लागेल, काही असू दे, अभ्यास हा करावाच लागेल, त्याबद्दल जराही वाद नाही. साधना ह्या कराव्याच लागतील, प्रार्थना ह्या कराव्याच लागतील, योग ध्यान बीन जे काय तुम्हाला करावं लागतील. पण ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते निर्गुण निराकारच आहे, ते सगुणामध्ये नाही आहे, की तुम्ही ज्याला विश्लेषण असं लावू शकता. एक छोटंसं एक्झाम्पल देतो मग तुम्हाला समजतं का बघा आत्मतत्व कसं आहे ते. तुमच्या आजूबाजूला कुठचाही न्यूजपेपर, कुठचंही काही पुस्तक वगैरे असेल ते समोर घ्या आता, आणि त्या पुस्तकाला मी सांगतो तसं बघा, घ्या उचला आणि बघा. त्या पुस्तकाचं कुठचं पण पेज काढा आणि बघा, कुठचंही किंवा पेपर न्यूज व्यूज जे असेल तुमच्या समोर ते बघा. तुम्हाला त्याच्यावर अक्षर उमटलेले दिसतात, बरोबर आहे. आता आत्मतत्व काय ते तुम्हाला सांगतो, अक्षरं उमटलेली आहेत सर्व, प्रत्येक याचे शब्द अंक काही असतील ते दिसतायत. आता मला सांगा ते कशावर चिटकलेले आहेत. त्याचं कारण आहे की त्याच्या मागे, त्या अक्षरांच्या मागे, प्रत्येक शब्दाच्या मागे एक कोरा कागद आहे, आहे ना. तो जो कोरा कागद आहे ना, ही पहिली स्टेज होती, पहिली स्टेप होती त्या याची. जसं आत्मा तो कोराच आहे, हां. आणि हे जे वरचे शब्द आहेत ना, हे प्रत्येक जीव आहेत, आणि अक्षरं जी आहेत ना, ही जीव आहेत. आणि प्रत्येक शब्द म्हणजे आपलं कुटुंब समजा. आता मला सांगा, ते अधिष्ठान आहे कोरा कागद आपलं, आणि बाहेरचं ते प्रतिष्ठान आहे. मग हे अधिष्ठान आहे म्हणून हे वरचं आहे, लक्षात येते. जर तो कोरा कागदच नसताना तर ही वरची अक्षरं पण नसती. म्हणून थोड्या वेळासाठी विचार करा की तुम्ही जर तो कोरा कागद जर खेचून काढलात, एक कल्पना करा, जर कोरा कागद जर तुम्ही खेचून काढलात तर जी अक्षरं आहेत ना धार खाली पडतील, सर्व खाली पडतील एका क्षणामध्ये. म्हणून लक्षात घ्या, तो कोरा कागद आहे ना, त्यामुळे हे सर्व शब्द आहेत. तशाच पद्धतीमध्ये ते आत्मतत्व आहे ना, त्यामुळेच हे सर्व जीव जन्माला येत आहेत, सर्व व्यवस्थित आहेत. सर्व हे सत्य संतांनी पाहिलं,
आणि तोच कोरा कागद सर्वत्र आहे बघा, प्रत्येक पेजवरती, पेजच्या मागे गुप्तपणे आहे. तो काही कशाला हालचाल करत नाही आणि तो कशाला नाही म्हणत नाही. आत्मतत्वही तसंच आहे, कशातही हस्तक्षेप करत नाही. आपण सर्वांचा आधार आहे ते, सर्वांचा आधार. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.